नमस्कार। टुडे वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट पॉइंट, मॉडर्न पीरियोडिक टेबल एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। आज आपण नवीन पॉइंट पाहणार आहोत आधुनिक आवर्त सारणी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। नाउ इन मॉडर्न पीरियोडिक टेबल द पोजिशन ऑफ एलिमेंट डिपेंड्स ऑन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। दैट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन of an element decide the group and period in which it is to be placed। म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान हे मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर अवलंबून असतं। म्हणजेच मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या मूलद्रव्याचं आवर्त सारणीतील गण आणि आवर्त ठरवतं। म्हणजे एखादं मूलद्रव्य आवर्त सारणीत कोणत्या गणात असेल किंवा कोणत्या आवर्तात असेल हे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर आधारित असतं। ते कसं असतं ते आपण पाहू। आणि दॅट फर्स्ट पॉइंट, विदिन अ पिरियड द नेबरिंग एलिमेंट्स डिफर slightly in their properties, while the distant element differ widely in their properties। Within a period, the neighboring element differ slightly in their properties, while the distant element differ widely in their properties। म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तातील शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात, म्हणजे जवळजवळ असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात कमी फरक असतो। तर एकाच आवर्तात लांब असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात फरक जास्त असतो। एकाच आवर्तात शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात फरक कमी असतो। तर एकाच आवर्तात लांब असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात फरक जास्त असतो। याचं उदाहरण पाहू, एक्झाम्पल थर्ड पिरियड एलिमेंट्स। तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन। दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन थर्ड पिरियड ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल। सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन ही मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहेत। Now in third period, sodium and magnesium are neighboring element. Both are metals. But sodium is more reactive than magnesium. Sodium has more metallic character than magnesium. Example, sodium rapidly react with cold water. But magnesium does not react with cold water or even with hot water, but magnesium react only with steam. Hence, both are metal, but their reactivity is different. Sodium is more reactive than magnesium. Hence, the properties of neighboring element are slightly different. At तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम आणि मॅग्नेशियम हे शेजारील मूलद्रव्य आहेत, एकमेकाच्या जवळचे आहेत। दोन्ही मूलद्रव्य धातू आहेत, परंतु दोन्ही धातूच्या क्रियाशीलतेमध्ये
फरक आहे. सोडियम हा अधिक क्रियाशील धातू आहे तर मॅग्नेशियम सोडियमच्या तुलनेत कमी क्रियाशील धातू आहे. सोडियम मध्ये धातू गुण जास्त आहेत, मॅग्नेशियम धातू गुण कमी आहेत. सोडियमची रिएक्टिव्हिटी जास्त आहे हे आपण एका उदाहरणाने सांगू शकतो. सोडियमची थंड पाण्याबरोबर अतिशय वेगाने अभिक्रिया होते तर मॅग्नेशियमची थंड पाण्यावर अभिक्रिया होत नाही किंवा उष्ण पाण्यावरही अभिक्रिया होत नाही तर मॅग्नेशियमची अभिक्रिया फक्त पाण्याच्या वाफेबरोबरच होते. म्हणजेच मॅग्नेशियमची क्रियाशीलता सोडियमपेक्षा कमी आहे. तर अशा प्रकारे दोन्ही मूलद्रव्य धातू असली तरी त्यांच्या गुणधर्मात थोडा फरक आहे. सिमिलरली इन द थर्ड पिरियड सोडियम अँड क्लोरीन आर डिस्टंट एलिमेंट. दिस टू एलिमेंट सोडियम अँड क्लोरीन आर फार अवे फ्रॉम इच अदर इन थर्ड पिरियड. सोडियम इज मोस्ट रिएक्टिव मेटल व्हाइल क्लोरीन इज नॉन मेटल. सोडियम अँड क्लोरीन आर डिस्टंट एलिमेंट इन थर्ड पिरियड. सोडियम इज मोस्ट रिएक्टिव मेटल व्हाइल क्लोरीन इज नॉन मेटल. हेन्स देयर प्रॉपर्टीज आर टोटली डिफरंट. देयर प्रॉपर्टीज आर टोटली डिफरंट. हेन्स सोडियम अँड क्लोरीन हॅव द डिफरंट प्रॉपर्टीज. या तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम आणि क्लोरीन हे एकमेकापासून लांब असणारे मूलद्रव्य आहे. सोडियम धातू आहे तर क्लोरीन अधातू आहे. म्हणजे या दोन मूलद्रव्यांच्या गुणधर्मात भरपूर फरक आहे. धातूचे गुणधर्म वेगळे असतात, अधातूचे गुणधर्म वेगळे असतात. तेव्हा सोडियमचे आणि क्लोरीनचे गुणधर्म पूर्णतः एकमेकापासून वेगळे आहेत. तर याप्रमाणे लांबच्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील फरक जास्त असतो. आज सेकंड एक्झाम्पल सोडियम अँड आर्गॉन आर डिस्टंट एलिमेंट. सोडियम अँड आर्गॉन आर डिस्टंट एलिमेंट. सोडियम इज मोस्ट रिएक्टिव मेटल व्हाइल आर्गॉन इज द नोबल गॅसियस एलिमेंट. हेन्स देयर प्रॉपर्टीज आर डिफर वाइडली. सोडियम आणि आर्गॉन ही तिसऱ्या आवर्तामधील लांब असणारी मूलद्रव्य आहेत. सोडियम हा अतिक्रियाशील धातू आहे तर आर्गॉन हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे. म्हणजे दोघांच्या गुणधर्मात फरक भरपूर आहे. हेन्स विद इन अ पिरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज व्हाइल डिस्टंट एलिमेंट डिफर वाइडली इन देअर प्रॉपर्टीज. हेन्स इन अ पर्टिक्युलर पिरियड the properties of elements changes slowly while going from one end to other end. For example, while going from left to right. Hence, in a particular period, the properties of element changes slowly while going from one end to other end. For example, from left to right. अशा प्रकारे आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असताना, उदाहरणार्थ समजा डावीकडून उजवीकडे जात असताना, मूलद्रव्यांच्या गुणधर्मात हळूहळू बदल होत जातो. शेजारच्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात फरक कमी असतो तर लांबच्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात फरक जास्त असतो. म्हणजे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. सोडियम मॅग्नेशियम अँड अल्युमिनियम ऑल दीज आर द मेटल बट देअर रिएक्टिव्हिटी इज डिफरंट. सोडियम इज मोर रिएक्टिव, मॅग्नेशियम इज लेस रिएक्टिव दॅन सोडियम. अल्युमिनियम इज मेटल बट इट इज लेस रिएक्टिव दॅन सोडियम अँड मॅग्नेशियम. देन सिलिकॉन इज मेटलॉइड. फॉस्फरस इज नॉन मेटल. सल्फर इज ऑल्सो नॉन मेटल and chlorine is non-metal. But for phosphorus and sulfur are less reactive non-metal than chlorine. And argon is noble gaseous element.
Hence, properties of elements are changes slowly while going from left to right. तर अशा प्रकारे एका आवर्तात आपण डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पिरियड. देन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप, म्हणजे आता ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायची, वैशिष्ट्य बघायचं. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडिएशन इन देअर केमिकल प्रॉपर्टीज. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडिएशन इन देअर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच एकाच गणामध्ये असणारे मूलद्रव्य त्यांच्या रासायनिक गुणधर्मात साम्य, सारखेपणा आणि ग्रॅडिएशन, ग्रॅडिएशन म्हणजे प्रवणता, प्रवणता. आता प्रवणता म्हणजे काय? प्रवणता म्हणजे सक्सेसिव चेंजेस. ग्रॅडिएशन मीन्स सक्सेसिव चेंजेस, म्हणजेच क्रमाने होणारे बदल, क्रमाने होणारे हळूहळू बदल, म्हणजेच ग्रॅडिएशन किंवा प्रवणता. तर एकाच गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मात साम्य आणि प्रवणता दिसते. म्हणजे एकाच गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात सारखेपणा असतो, परंतु त्या रासायनिक गुणधर्मात क्रमशः हळूहळू बदल होत जातो. गुणधर्मात सारखेपणा आहे, पण त्या सारखेपणात सुद्धा हळूहळू क्रमशः बदल होत जातो, हा त्याचा अर्थ. एक्झाम्पल, सेकंड ग्रुप एलिमेंट. यू वुड टेक सेकंड ग्रुप एलिमेंट. सो बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम. दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अ सेकंड ग्रुप. दुसऱ्या गणामधील हे मूलद्रव्य आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम. ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल अँड ऑल दीज मेटल रिएक्ट विथ वॉटर अँड फॉर्म करस्पॉन्डिंग मेटल हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. ऑल द मेटल्स बिलॉंगिंग टू सेकंड ग्रुप रिएक्ट विथ वॉटर अँड फॉर्म करस्पॉन्डिंग मेटल हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड. इट इज द सिमिलॅरिटी इन देअर ऑर इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट. इट इज द सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट. व्हेन बेरिलियम रिएक्ट विथ वॉटर इट फॉर्म बेरिलियम हायड्रॉक्साइड. एम मीन्स मेटल. इफ मॅग्नेशियम रिएक्ट विथ वॉटर इट फॉर्म मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड अँड हायड्रोजन गॅस. और व्हेन कॅल्शियम रिएक्ट विथ वॉटर इट फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साइड and hydrogen gas is released. या दुसऱ्या गणामध्ये असणारे मूलद्रव्य हे सर्व धातू आहेत आणि या सर्व धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्या धातूचं हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. एम म्हणजे धातू. ज्या धातूची पाण्यावर अभिक्रिया होईल त्या धातूचा हायड्रॉक्साईड तयार होईल. जर बेरिलियमची पाण्यावर अभिक्रिया झाली तर बेरिलियम हायड्रॉक्साईड तयार होईल, बेरिलियम हायड्रॉक्साईड तयार होईल. जर मॅग्नेशियमची पाण्यावर अभिक्रिया झाली तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होऊन हायड्रोजन वायुमुक्त होईल. कॅल्शियमची पाण्यावर अभिक्रिया झाली तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होईल. म्हणजे या सर्व धातूंची पाण्यावर अभिक्रिया होते. तर या धातूंच्या रासायनिक गुणधर्मातील हे सारखेपणा आहे.
तर सर्व धातूंची पाण्यावर अभिक्रिया होते, बट देर इज अ ग्रेडिएशन इन दिस प्रॉपर्टी, देर इज अ ग्रेडिएशन इन दिस प्रॉपर्टी, परंतु ह्या रासायनिक गुणधर्मात म्हणजे हे जे धातूची पाण्यावर अभिक्रिया होऊन धातूचा हायड्रॉक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो, हा जो गुणधर्म आहे या गुणधर्मात आपल्याला ग्रॅडिएशन दिसतं, म्हणजे प्रवणता दिसते, ती कशी दिसते ते आपण पाहू. ऍज वी मूव्ह डाऊन द ग्रुप, ऍज वी मूव्ह डाऊन द ग्रुप, द रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल, द रिएक्टिव्हिटी ऑफ दिस मेटल टुवर्ड द वॉटर इन्क्रीजेस. ऍज वी मूव्ह डाऊन द ग्रुप, द रिएक्टिव्हिटी ऑफ दिस मेटल टुवर्ड्स वॉटर इन्क्रीजेस. म्हणजेच जर आपण या गणामध्ये वरून खाली आलो, म्हणजे बेरिलियम पासून रेडियमकडे खाली आलो, तर या धातूंची पाण्याबरोबर जी अभिक्रिया होते त्या अभिक्रियेतील क्रियाशीलता वाढत जाते. वरून खाली येत असताना या धातूंची पाण्याबरोबर जी अभिक्रिया होते त्या अभिक्रियेतील क्रियाशीलता वाढत जाते, हा त्याचा अर्थ. म्हणजे कशी वाढते ते पाहू. नाउ बेरिलियम, बेरिलियम रिएक्ट विथ ओनली स्टीम, बेरिलियम रिएक्ट विथ स्टीम ऍट द टेम्परेचर अबोव 700 डिग्री सेल्सियस. बेरिलियम रिएक्ट विथ स्टीम बट अबोव द टेम्परेचर ऑफ 700 डिग्री सेल्सियस. बेरिलियम डज नॉट रिएक्ट विथ स्टीम ऍट रूम टेम्परेचर, ऑर इट डज नॉट रिएक्ट विथ हॉट वॉटर, ऑर इट डज नॉट रिएक्ट विथ कोल्ड वॉटर. इट रिएक्ट विथ स्टीम अँड ऍट हाय टेम्परेचर. बेरिलियमची पाण्याच्या वाफेवर अभिक्रिया होते आणि ती अभिक्रिया उच्च तापमानावर, म्हणजे 700 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान असेल तरच बेरिलियमची पाण्याच्या वाफेवर अभिक्रिया होते. बेरिलियमची सर्वसामान्य तापमानावर वाफेवर अभिक्रिया होत नाही, किंवा उष्ण पाण्यावर अभिक्रिया होत नाही, किंवा थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. सिमिलरली मॅग्नेशियम ऑल्सो रिएक्ट विथ स्टीम बट मॅग्नेशियम रिएक्ट विथ स्टीम ऍट रूम टेम्परेचर. मॅग्नेशियम रिएक्ट विथ स्टीम ऍट रूम टेम्परेचर. मॅग्नेशियम सुद्धा वाफेवरच अभिक्रिया होते, पण मॅग्नेशियमची वाफेबरोबर अभिक्रिया कक्ष तापमानावर होते, त्याला उच्च तापमानाची गरज नसते. इट मीन्स मॅग्नेशियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन बेरियम. देन कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, दीज एलिमेंट रिएक्ट विथ कोल्ड वॉटर. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम रिएक्ट विथ कोल्ड वॉटर. तर हे जे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हे जे धातू आहेत यांची थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्या त्या धातूचा हायड्रोक्साईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. तर अशा प्रकारे गणामध्ये वरून खाली येत असताना त्यांच्या गुणधर्मात प्रवणता दिसून येते, म्हणजे यांची रिएक्टिव्हिटी वरची वर वाढत गेली. सर्वांचीच पाण्यावर अभिक्रिया होते, परंतु पाण्यावर जी अभिक्रिया होते त्या अभिक्रियेतील क्रियाशीलता मात्र वरून खाली वाढत जाते, त्याला म्हणजे ग्रॅडिएशन किंवा प्रवणता. सारखेपणा कुठला? तर सर्व धातूंची पाण्यावर अभिक्रिया होते हे झाले सारखेपणा, परंतु त्या अभिक्रिया होत असताना त्यांच्या क्रियाशीलतेत जो फरक आहे तो फरक म्हणजेच ग्रॅडिएशन. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड अँड ग्रुप. आता जे आपण बघितलं ते पिरियड आणि ग्रुपचे वैशिष्ट्य आहेत. देन दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड अँड ग्रुप आर बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
of element. These characteristics of period and group are because of electronic configuration of element. आता जे आपण आवर्त आणि गण यांचं वैशिष्ट्य बघितलं याचं कारण आहे मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन. त्यामुळे आवर्त आणि गणाची दोन गोष्टी आपण बघितल्यात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन पुढचा पॉइंट आहे गन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. इन दॅट व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम within any group, one electronic shell, gets added at a time while going from top to bottom within any group, one electronic shell gets added at a time. म्हणजे आपण कोणत्याही गणामध्ये कोणत्याही ग्रुप मधून वरून खाली येत असताना प्रत्येक वेळी एक इलेक्ट्रॉन कक्षा वाढत जाते. कोणत्याही गणामध्ये आपण वरून खाली येत असताना एक एक इलेक्ट्रॉन कवच वाढत जाते. हा त्याचा अर्थ. हिअर वी सी एक्झाम्पल. Here the electronic configuration of group first element, that is alkali metals, then group second element, that is alkaline earth metals, and group 17th, that is halogens, is given. या ठिकाणी गण एक मधील, गण दोन मधील आणि गण 17 मधील मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दिलेलं आहे. These are the elements belonging to group first. Then atomic number of these elements, electronic configuration of the elements, then number of shells in the atom of these elements, and number of valence electron in the atom of this element. Hence it is electronic configuration of element belonging to some groups. In that first group, group first, that is alkali metal. In the group first, the element like hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium are present. The first element is hydrogen. The atomic number of hydrogen is 1. Hence, its electronic configuration is 1. In the hydrogen atom, there is only one shell. And in that shell, there is one electron. Hence number of shell in the hydrogen atom is 1. Then second element lithium.
its atomic number 3, electronic configuration 2-1. Hence, there are two shape in the atom of lithium. Then, next element is sodium, atom number 11, electronic configuration 2-8-1. Hence, there are three shells in the sodium atom. Then, in the next element is potassium, atom number of potassium is 19. Its electronic configuration 2-8-8-1. Hence, there are four shells in the atom of potassium. Then, rubidium, its atomic number is 37 and electronic configuration is 2-8-18-8-1. Hence, there are five shells in the atom of rubidium. Hence, as we move down the group first, the number of shells goes on increasing by one at a time. अशा प्रकारे आपण जर पहिल्या गणात वरून खाली आलो तर प्रत्येक वेळेस शेलची संख्या एक ने वाढत जाते. इथं एक शेल आहे, नंतर दोन शेल, म्हणजे एक ने वाढलं, नंतर तीन शेल एक ने वाढले, नंतर चार शेल, पाच शेल. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस शेलची संख्या एक ने वाढते. देन ग्रुप सेकंड, अल्कलाइन अर्थ मेटल. इन ग्रुप सेकंड द एलिमेंट लाइक बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आर शोन. देन बेरिलियम, द एटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-2. हेज देर आर टू शेल्स इन द एटम ऑफ बेरिलियम एटम. नेक्स्ट एलिमेंट इज मॅग्नेशियम, एटॉमिक नंबर 12, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8-2. हेज देर आर थ्री शेल्स इन द मॅग्नेशियम एटम. देन कॅल्शियम, एटॉमिक नंबर ऑफ कॅल्शियम इज 20, देअरफॉर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2-8-8-2. हेज देर आर फोर शेल्स इन द कॅल्शियम एटम. इन दिस ग्रुप ऑल्सो नंबर ऑफ शेल्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल्स गोज ऑन इनक्रीजिंग बाय वन ऍट अ टाइम. इथे सुद्धा प्रत्येक वेळेस एक एक शेल वाढत गेलेला आहे. जर आपण वरून खाली आलो तर शेलची संख्या एक न वाढत गेली. देन ग्रुप 17, दॅट इज हॅलोजन. इन द ग्रुप 17 हॅलोजन्स आर प्लेस्ड, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन. सो फर्स्ट एलिमेंट इज फ्लोरिन, एटम नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-7. हेन्स देर आर टू शेल्स इन द फ्लोरिन एटम. देन क्लोरिन, इन क्लोरिन देर आर थ्री शेल अँड इन द ब्रोमिन देर आर फोर शेल. हेन्स एज वी मूव डाऊन द ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज ऑन इनक्रीजिंग बाय वन ऍट अ टाइम. हेन्स as we move down the group, the number of shells goes on increasing. It is the characteristics of group. Then second point, the elements belonging to same group have same number of valence electrons. Elements belonging to same group have the same number of valence electrons. म्हणजे एकाच गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत समान संख्येने संयुजी इलेक्ट्रॉन असतात. एकाच गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयुज इलेक्ट्रॉन.
The electrons present in the outermost shell are called valence electron. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल, इफ वी सी ग्रुप फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन, फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन, इन द हायड्रोजन ऍटम देर इज ओनली वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. देन नेक्स्ट एलिमेंट लिथियम, इन द ऍटम ऑफ लिथियम देर इज वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. देन नेक्स्ट एलिमेंट सोडियम, इन द ऍटम ऑफ सोडियम देर इज वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पोटॅशियम, इन द ऍटम ऑफ पोटॅशियम देर इज ओनली वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. देन रुबिडियम, इन द ऍटम ऑफ रुबिडियम देर इज वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हेन्स द एलिमेंट्स बिलोंगिंग टू ग्रुप फर्स्ट हॅव वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एलिमेंट्स बिलोंगिंग टू ग्रुप फर्स्ट हॅव वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे पहिल्या गणात जी मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एक एकच इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. देन ग्रुप सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल बेरिलियम, इन द ऍटम ऑफ बेरिलियम देर आर टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नेक्स्ट मॅग्नेशियम, इन द ऍटम ऑफ मॅग्नेशियम देर आर टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. अँड कॅल्शियम, इन द ऍटम ऑफ कॅल्शियम देर आर टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हेन्स द एलिमेंट्स बिलोंगिंग टू ग्रुप सेकंड हॅव टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ग्रुप दुसऱ्या गणामध्ये जी मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत दोन दोन इलेक्ट्रॉन आहेत. प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत दोनच इलेक्ट्रॉन आहेत. सिमिलरली ग्रुप 17th इट इज हॅलोजन्स, इन दॅट फ्लोरिन, इन द ऍटम ऑफ फ्लोरिन देर आर सेवन इलेक्ट्रॉन. इन द ऍटम ऑफ फ्लोरिन देर आर सेवन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. अँड ब्रोमिन, इन द ऍटम ऑफ ब्रोमिन देर आर सेवन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हेन्स द एलिमेंट्स belonging to group 17th have 7 valence electron. 17व्या गणात जी मूलद्रव्य आहे म्हणजे हॅलोजन्स त्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. तर अशा प्रकारे एकाच गणातील मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच असते. हेन्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ आउटरमोस्ट शेल is a characteristics of a particular group. From these two points, it is clear that the electronic configuration of outermost shell is a characteristic of a particular group in modern periodic table. म्हणजे बाह्यतम कक्षेचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे त्या त्या गणाचं वैशिष्ट्य असत. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन स्वरूपण हे त्या त्या गणाचे वैशिष्ट्य असते. म्हणजेच ग्रुप एक मध्ये जर आपण घेतलं ग्रुप एक, तर ग्रुप एक मधल्या बाह्यतम कक्षेत एक एकच इलेक्ट्रॉन आहे. आपण ग्रुप दोन घेतला तर ग्रुप दोन मधल्या बाह्यतम कक्षेत दोन दोनच इलेक्ट्रॉन आहेत. आपण ग्रुप 7 घेतला, 17वा ग्रुप घेतला हॅलोजनचा,
तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये सात सातच इलेक्ट्रॉन आहेत. सो इट इज द ग्रुप एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. धन्यवाद.